शिवसेनेच्या 56व्या वर्धापन दिनानिमित्त श्री सिद्धेश्वर मंदिरामध्ये महाआरती करण्यात आली. शिवसेनेच्या 56व्या वर्धापन दिनानिमित्त ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिरात महाआरती करण्यात आली. संपूर्ण राज्यात शिवसेनेचा वर्धापन साजरा होतोय. सोलापुरातील शिवसैनिकांनी शहरातील संकट दूर होऊ दे असं म्हणत श्री सिद्धेश्वर मंदिरात येऊन महाआरती केली. आणखीन हजारो वर्ष गेली तरी शिवसेना संघटना राहणार आहे. बाळासाहेबांचे विचार खूप मोठे होते. त्यांनी सर्वसामान्य शिवसैनिकांना आमदार खासदार केलं असं मत जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बर्डे यांनी व्यक्त केलं. शिवसेना असा एकमुख व्यक्ती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा 350-450 वर्षापूर्वी कालखंड होता. तेव्हा मोगल होते, कुतुबशाह होता, आदिलशाही होती. मोगलांचं तर राज्य अफगाणिस्तानापासून कन्याकुमारीपर्यंत होतं. मोगलाचा एकही सैनिक आता दिसत नाही मी मोगल सैनिक म्हणून. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हणणारे हजारो मावळे अजूनसुद्धा दिसतात. त्या छत्रपती शिवाजी महाराजांची ही वैचारिकता मोठी होती. तशी हजारो वर्ष जरी गेले तर मी शिवसैनिक आहे म्हणून शेकडो शिवसैनिक राहणार आहेत, शिवसेना संघटना राहणार आहे. कारण बाळासाहेबांचे विचार हे फार मोठे होते. त्यांनी सर्वसामान्य लोकांना मोठं केलं, आमदार केलं, खासदार केलं, मंत्री केलं, लोकसभेचा सभापती केलं, मुख्यमंत्री केलं. त्यामुळं शिवसेना कदापि संपणार नाही. येणाऱ्या 2024 साली या देशाचा पंतप्रधान कोण असेल हे शिवसेना प्रमुख पक्षप्रमुख उद्धव साहेब ठरवतील. एवढी ताकद शिवसेना पक्षात आहे. शहरावरील सर्व संकट दूर होऊ दे. येणाऱ्या निवडणुकीत महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकण्यासाठी आपण साकडं घातल्याचं प्रताप चव्हाण यांनी सांगितलं. शिवसेनेच्या 56व्या वर्धापन दिनानिमित्त आज या महाराष्ट्राचं ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या चरणी पूजा शिवसेनेच्या वतीनं करण्यात आली. या पूजेसाठी ज्यांच्या हस्ते आम्ही पूजा केली, जिल्हा बहुमान्य पुरुषोत्तम बर्डे साहेब, आमचे शहरप्रमुख मान्य गुरुशांत दुत्तरगावकर, आमचे सहकारी जिल्हाप्रमुख उपशहरप्रमुख अजय दाचरी साहेब यांच्या उपस्थितीत सगळ्यांच्या वतीनं सिद्धेश्वर महाराजांना साकडं घातलं. या सोलापुरावरील संकट दूर तर सिद्धेश्वर महाराज करत आहेतच, परंतु येणाऱ्या महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी सगळ्यांनी सिद्धेश्वर महाराजांना साकडं घातलेलं आहे. ज्या शिवसेना प्रमुखांनी या शिवसेनेची स्थापना केली, शिवसेनेच्या माध्यमातून शिवसेनेचे अनेक मुख्यमंत्री या राज्याला दिले आणि आताचे मुख्यमंत्री कर्तव्यदर्शी माननीय उद्धवसाहेब ठाकरे या राज्याचा गाडा चालवत असताना सगळ्यांच्या ज्या अडचणी आहेत अडचणी दूर करण्याचं काम त्यांनी करत आहेत. यावेळी शहर प्रमुख गुरुशांत दुत्तरगावकर, दत्ता वानकर, अमर पाटील, महेश धाराशिवकर, लहू गायकवाड, भीमाशंकर मेत्रे, विजय पुकाळे, निरंजन बुद्धुल, सुरेश जगताप यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.